महाराष्ट्र शासनाने सर्व महामंडळांचा निधी वाढविला आहे, परंतु शेळी मेंढी महामंडळाला त्यातून वगळण्यात आले. त्याविरोधात धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने अहिल्यादेवी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. सामाजिक न्याय विभागाकडील चार महामंडळाच्या भाग भांडवलात मोठी वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे भाग भांडवल 500 कोटी वरून वाढवून 1000 कोटी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे 300 कोटी वरून 1000 कोटी, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे 72.21 कोटी वरून 1000 कोटी आणि दिव्यांग व वित्त विकास महामंडळाचे भाग भांडवल 50 कोटी वरून 500 कोटी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र महाविकास आघाडीला यावेळी धनगर जमात आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळ आठवले नाही. याबद्दल आश्चर्य वाटत असून धनगर जमातीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सोलापुरात धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने पार्क चौकातील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याबाबत राज्यातला धनगर समाज संतप्त होऊन सरकारला जाब विचारत आहे. सरकारने आपली चूक सुधारावी, अन्यथा धनगर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण कृती समिती सदस्य अमोल कारंडे यांनी दिला. काल महाराष्ट्र सरकारची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील जे आर्थिक विकास महामंडळ आहेत त्या महामंडळाला आर्थिक निधीची वाढ करून तरतूद करण्यात आली. ते करत असताना या महाविकास आघाडी सरकारला धनगर समाजाचा कुठंतरी विसर पडलेला दिसतो आहे आणि या कालच्या महामंडळाच्या आर्थिक निधीच्या तरतुदीमध्ये धनगर समाजातला 1 रुपयाचाही निधीची तरतूद शेळी मेंढी विकास महामंडळाला केलेली दिसत नाही आणि याच्यामध्ये सामाजिक न्याय विभागाकडून 4 महामंडळाच्या भाग भांडवलात मोठी वाढ करण्याचा निर्णय या राज्य सरकारने घेतलेला आहे. सुभाष देसाई साहेबांची सुद्धा आरक्षणावर सही होती आणि ते असताना महाराष्ट्रातला धनगर समाज आपल्याला सत्तेमध्ये बसवण्यासाठी धनगर समाजाचा पण सिंहाचा वाटा आहे आणि आपण अशी धनगर समाजाबद्दल दुजाभावाची वागणूक देऊ नका, नाहीतर महाराष्ट्रातला धनगर समाज पेटून उठेल व असेच तुम्ही आपण जर लवकरात लवकर या बाबतीत जर निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्रातल्या तरुणांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत आणि त्याबद्दल महाराष्ट्रातला धनगर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. यावेळी अमोल कारंडे, धनराज जानकर, सचिन हक्के, आकाश बुरंगे, विक्की लवटे, प्रवीण खरात आदी उपस्थित होते.